आवड काय तुमची? आयपीसी मध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणती कलम आहेत? आई वडील काय करतात? वडील सर आधी नियमित होते. असं काय झालं बरं, बी ए मेकॅनिकल करून PSI, बी ए मेकॅनिकल करून दुसरं काहीतरी करणार? माढा लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ येतात? पोलिसांबद्दल जनतेमध्ये आदरयुक्त भीती आहे की भीतीयुक्त आदर आहे? मी लोकांशी इझिली कनेक्ट होतो आणि त्यातून मला वाटतं की माझ्यात काही प्रमाणात नेतृत्व गुण विकसित झाले आहे. तुम्ही आवड म्हणून इकडे आला की तुम्हाला जॉब नाही म्हणून? मी सर आवड म्हणून आलो माझं पहिल्यापासून. यस, कम इन. गुड आफ्टरनून सर. व्हेरी गुड आफ्टरनून. बसा. थँक्यू. थोडं पाठीवाला सरून बसा, रिलॅक्स आणि हातवारी करत मोठ्या आवाजात खणखणी. तुमची हाईट, बॉडी, त्याला शुभेज असं नाव न सांगता परिचय करून द्या. सर, मी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तिरकवाडी या गावातून आलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा तिरकवाडी, माध्यमिक शिक्षण जय भवानी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तिरकवाडी, तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथून झालं. तसंच माझं पुढं अभियांत्रिकीचं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून MMIT कॉलेज लोहगाव येथून झालं. आणि माझा स्वभाव हा मनमिळावा असल्यामुळं मी लोकांशी इझिली कनेक्ट होतो आणि त्यातून मला वाटतं की माझ्यात काही प्रमाणात नेतृत्व गुण विकसित झाले आहे. आवड काय तुमची? म्हणजे सर अभ्यास सोडून का? अभ्यास सोडून सांगा. सर, मला असं मोकळ्या वेळेत संगीत ऐकायला आवडतं किंवा भटकंती करायला आवडतं, तसंच चर्चा करायला वेगवेगळं. कुठं कुठं भटकंती केली आतापर्यंत तुम्ही? भटकंती म्हणजे सर जवळजवळच पुण्यात किंवा पुण्याच्या आजूबाजूला. कुठं सांगा की? सिंहगड असेल किंवा राजगड. ओके. पुण्यात परत हे दगडूशेट गणपती किंवा पर्वती अशा ठिकाणी. गाणी कशा प्रकारचे ऐकता तुम्ही? गाणी सर शास्त्रीय संगीत, म्युझिक सगळं ऐकतो. खरं शास्त्रीय संगीत कळतं का? सर थोडंफार कळत. बर. आई वडील काय करतात? वडील शेती करतात. आई गृहिणीच आहे. किती एकर क्षेत्र आहे? तीन एकर आहे सर. तीन एकर क्षेत्रामध्ये तुमचं इंजिनिअरिंग कसं झालं? वडील सर आधी नियमित होते, नियमित रिटायर झाले. काय पेरणी केली आता सध्या? आता सध्या ज्वारी. ज्वारी का? तुमच्या तालुक्याला सिंचनाचे प्रमुख सोर्सेस कोणते आहेत? सर विहीर आणि सध्या कॅनल इरिगेशन. कुठलं पाणी आलंय तुम्हाला? नीरा देवधर. कुठलं, उजवा कालवा आहे का डावा कालवा आहे? उजवा कालवा आहे सर. आणि डावा कालवा कुठे जातो? बारामतीला जातो सर. आणि तुमच्याकडे उजवा कालवा कुठपर्यंत आहे त्याचं पाणी? त्याचं पाणी बहुतेक सर माळशिरस पर्यंत आहे. मला एक्झॅक्ट माळशिरस कुठं तुम्ही? ठीक आहे, असेल. तुमचा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे? माढा मतदारसंघ. माढा. माढा लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ येतात? माढ्यामध्ये काउंट सांगा ना, मी मोजतो, तुम्ही सांगा आम्ही. फलटण एक, माढा दोन, मान तीन, करमाळा चार, आणि माळशिरस पाच. एवढेच आहेत सर. अजून कोणते राहिले ना? एक सांगोला नावाचं काहीतरी आहे का? हा, सांगोला पण. सॉरी सर. बरं, तुम्ही मतदान केलं? केलं दिसतंय की. ओके. कुणाला केलं सर? तसं सांगायचं नसतं. का बरं नसतं सांगायचं? राईट टू प्रायव्हसी मध्ये आहे असं. ओके ओके ओके. ठीक आहे. आता जी लोकसभेची निवडणूक झाली ती कितवी झाली? आता सर 17वी झाली. का? 18वी. 17वीच आहे. बर, ठीक आहे ठीक आहे. कोण झालं पंतप्रधान देशाचा? माननीय श्री नरेंद्र मोदी. तुमच्या फलटण मधला एक दुधाचा खूप मोठा ब्रँड आहे, गोविंद मिल्क प्रोडक्ट. गोविंद आहे. कोणाचं आहे गोविंद? संजीव राजे विजय नाईक निंबाळकर यांचं आहे. फलटण कशासाठी ओळखलं जातं? अजून निंबाळकरांसाठी ओळखलं जातं आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आणि या फॅमिलीचा काय संबंध आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या महाराणी सईबाई, त्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या सर. तुम्हाला काय वाटतं, फलटण हे विकसित आहे का मान खटावपेक्षा? विकसित तर मान खटावशी कम्पेअर केलं तर म्हणू शकतो आहे. तर MIDC दोन प्रकल्प आहेत फलटणमध्ये, त्यात कमी सारखी एक कंपनी झाली मोठी आणि अजून एक मला नाव आठवत नाहीये दुसरी.
पोलिसांचा तुमचा काही संबंध आलाय आतापर्यंत? कसा? एक सर आमचा जमिनीचा वाद होता शेजाऱ्यांसोबत, त्यावेळी पोलीस स्टेशनला जावं लागलेलं. काय वाद होता? अतिक्रमण झालेलं सर आमच्या लँडवर. तर मग तिथं वाद झाला आमचा, तर पोलिसांना बोलवलं आम्ही. पोलिसांनी आम्हाला पोलीस स्टेशनला यायला सांगितलं. तिथं गेल्यावर तिथं जे स्टेशन इन्चार्ज होते त्यांनी आमच्याकडून बहुतेक NCR रिपोर्ट नोंदवला आणि आम्हाला समज देऊन पाठवून दिलं. फायर का नाही गेली NCR? फक्त म्हणजे आमचे शाब्दिक वाद झालेले. ते आम्हाला बोलले की बाबा हे सिव्हिल केस आहे, तुम्ही सिव्हिल कोर्टात जाऊन ते तिकडे सॉल्व्ह करा, तिथं काय होऊ शकत नाही, हा क्रिमिनल मॅटर नाही. FIR म्हणजे काय असतं? FIR म्हणजे सर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, जो की जुन्या CRPC 154 नुसार दाखल केला जायचा आणि तो दखलपात्र गुन्ह्यांमध्ये दाखल केला जातो. आता नवीन CRPC नुसार काय आहे? त्याला जुन्यानुसार 154 आहे आणि नवीन नुसार काय? नाव बदललं का? कलम बदललं का? कलम बदललं असेल पण सांगता येणार नाही, म्हणजे ते अजून वाचलं नाही. FIR ऑनलाईन करता येते? हा करता येते सर, करता येते. मला अगदी थोडक्यात सांगा, IPC CRPC आणि इव्हिडन्स ऍक्ट मध्ये काय दिलंय अगदी थोडक्यात? सर IPC मध्ये शिक्षा दिलेल्या आहेत, डेफिनेशन आणि शिक्षा. CRPC मध्ये इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर दिली आहे आणि इव्हिडन्स मध्ये जे ट्रायलच्या लेवलला ज्या वेळेस साक्षी पुरावा दाखल केला जातो कोर्टात ती प्रक्रिया दिली, ती प्रक्रिया दिलेली आहे. IPC मध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणती कलम आहेत? सर जुन्या IPC नुसार सर 354, 376, 498, 498A आणि 511. आणि नवीन नुसार? नवीन सर तुम्ही म्हणता जुन्यानुसार असं आहे, त्यामुळे मग पुढचा प्रश्न येणारच ना, मग नवीन मध्ये त्यांचे नाव काय? कधी लागू होणार आहे? 1 जुलैपासून. 1 जुलैपासून. पण ते झाले सगळं बदल झालेत ना? बदल म्हणजे तिथे झालेत ना, तिथे करायला पाहिजे. तिथे कुठे करतात हे बदल? पार्लमेंटमध्ये, कायदेमंडळामध्ये. बरोबर. पोलिसांबद्दल जनतेमध्ये आदरयुक्त भीती आहे की भीतीयुक्त आदर आहे? सर ते केस टू केस डिफरंट असू शकत, म्हणजे प्रत्येकाचा जसा अनुभव असेल त्याप्रमाणे असं आहे असं मला वाटतं. ॲट्रॉसिटी ऍक्ट काय? ॲट्रॉसिटी ऍक्ट हा SC ST कॅटेगरीजवर ज्या काय म्हणजे छळ केला जायचा त्यानुसार तो ॲट्रॉसिटी ऍक्ट तयार झालेला. कधीचा आहे तो? 1989. बर. PSI ची नेहमीची कामं सांगा. PSI ला सर तपास म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, त्यानंतर लॉ अँड ऑर्डर राखणं, त्याच पद्धतीनं बंदोबस्त आणि FIR घेणे, चार्जशीट फाईल करणे, ही कामं PSI ला असतात. तुम्हाला काय वाटतं की एक देश एक गणवेश असावा का? नाही सर. का? प्रत्येक मला वाटतं की प्रत्येक स्टेट म्हणजे वेगवेगळ्या डायव्हर्सिटी असल्यामुळे आणि भौगोलिक रिक्वायरमेंट वेगवेगळे असल्यामुळे फरक असला पाहिजे. मला क्रम सांगा कॉन्स्टेबल पासून महासंचालकांपर्यंत. सर पहिल्यांदा पोलीस कॉन्स्टेबल, त्यानंतर पोलीस नायक, हेड कॉन्स्टेबल, ASI, DSI, PI, PI, DYSP, ऍडिशनल SP, SP, DIG, IG किंवा SIG, त्यानंतर ऍडिशनल DGP आणि DGP. तुम्ही कधी पोलीस भरती केली का तयारी? नाही सर, डायरेक्ट तुम्ही डिग्रीज घेतली तुमची आणि मग इकडे आले. BE मेकॅनिकल केलं? हो सर. बरोबर. सकाळपासून तुमचा 10 एंट्री, 10 विद्यार्थी आले. त्यापैकी तुम्ही धरून 5वा BE मेकॅनिकलचा विद्यार्थी आहे, म्हणजे 50% प्रमाण झालं. असं का झालं बरं? BE मेकॅनिकल करून PSI, BE मेकॅनिकल करून दुसरं काहीतरी करणं? सर मला वाटतं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये म्हणावी तेवढी ग्रोथ झाली नाही, त्यामुळे मेकॅनिकल सेक्टर मधले जे जॉब आहेत ते श्रिंक झाले, त्यामुळे बऱ्यापैकी तिकडची मुलं स्पर्धा परीक्षेत जॉब सिक्युरिटी म्हणून यायला लागलेत असं मला वाटतं. तुम्ही आवड म्हणून इकडे आला? जॉब नाही, मी सर आवड म्हणून आलो. माझं पहिल्यापासून कधीपासून? सर लहानपणी म्हणजे 2007 आमचं गाव निर्मळग्राम झालं, त्यावेळेस 30 अधिकारी होते, त्यांनी गावात म्हणजे जागरूकता करून
त्यांच्याकडे ते काम दिलेलं, त्यांना एक सामाजिक चळवळ तयार झाली, त्या कामाचा एक इम्पॅक्ट झाला की बाबा हे विस्तार अधिकारी चांगलं काम करू शकतात. नंतर माझा मोठा भाऊ पण स्पर्धा परीक्षा करायचा, तो आता SBI मध्ये PO, तर त्यानं पण ह्या क्षेत्राची आवड निर्माण केली, पेपर वाचायला सांगितलं. मग पेपर वाचून वाचून समस्या समजायला लागल्या, त्याच्यावर चिंतन करायला लागलो आणि आवड निर्माण झाली. बरं, कधीपासून करत आहे? मी कॉलेज झाल्यापासून सर, 2017. किती? 24 सर, 7 वर्ष झाली. त्यातले सर 2019 मी राज्य सेवेची मेन्स दिली होती, नंतर लॉकडाऊन मध्ये थोडस फायनान्शियल कंडिशन हे झाल्यामुळे मी कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये काम केलं एक दीड दोन वर्ष. तुमचं ग्रॅज्युएशन बी मेकॅनिकल, तुम्ही काम केलं कन्स्ट्रक्शन मध्ये, सिव्हिल मध्ये काम केलं, कसं काय सर? ते कंडिशनच तशी झाली, ते लॉकडाऊन पडलेलं आणि कुठं बाहेर म्हणजे जाता येत नव्हतं. म्हणून शेजारी एक कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यावेळेस मला वाटतं कन्स्ट्रक्शन सेक्टर चालू होतं, म्हणजे त्यांची कामं चालू असायची. म्हणून त्यांना सुपरवायझर म्हणून काम करायचो, लक्ष द्यायला, ड्रॉइंग वगैरे बघायला शिकलेलो तिथे सर. ठीक आहे. फौजदार झाल्यावर तुम्हाला 24 hours ड्युटी करावी लागते? जमेल का तुम्हाला? जमेल ना सर, तेवढं फिजिकल आणि मेंटल प्रिपेअर आहे ऑलरेडी, काम पण केलं. PSI ला लागणारे गुण तुमच्याकडे आहेत असं तुम्हाला वाटतं का? येस सर. कुठले? सर माझ्याकडे निर्णय क्षमता आहे पहिल्यांदा, तर त्यानंतर लोकांबद्दल एक सेन्सिटिव्हिटी म्हणजे मला वाटतं PSI साठी पाहिजे, आणि नेतृत्व गुण पण आहेत सर. ठीक आहे. ओके ठीक आहे, चलो.